बिनपटाची चौकट, लेखिका इंदुमती जोंधळे, अभिवाचक अर्चना थोरात। काही असं काही तसं। बाहेर धुआंधार पाऊस कोसळत होता। आमच्या उशाशी टेपवर अगदी हलक्या मंद आवाजात मुकेश तर कधी हेमंत कुमारची जुनी छान गाणी लागलेली होती। अख्ख्या घरात आम्ही दोघीच, मी आणि भारती तुळजापूरकर, गाण्यांचा मनमुराद आस्वाद घेत गप्पा करत करत केव्हा मध्यरात्र झाली तेही कळलं नाही। पाऊस फक्त एका लईत तालात कोसळत राहावा, त्यानं आपली लय बिघडवता कामा नये। थोडा जरी आभाळात गडगडाट होऊन लखकन वीज चमकली तरी बंद खिडकीच्या तावदानातून अख्खी खोली क्षणभर उजळून जायची। या बाईसाहेब तितक्याच वेगानं अगं गं गं इंदिया असं म्हणून मला भीतीनं कडकडून मिठी मारायच्या। किती वेळ तरी बाहेर वीज पावसाच्या आवाजाचा खेळ चालत राहायचा, तो जोपर्यंत शांत व्हायचा नाही तोपर्यंत त्या पट्टीची मिठी काही सैल व्हायची नाही। मग मीही तिला पाठीवरून डोक्यावरून हलकच थोपटायची आणि ती शांत झोपली आहे असं पाहून हळूच टेप बंद करायची। केव्हा तरी कुणाच्या तरी आवाजानं सकाळीच जाग यायची। अभ्यासाच्या निमित्तानं वसतिगृहाच्या वॉर्डनची परवानगी घेऊन मी भारती तुळजापूरकडे मुक्कामाला आलेली असायची। तिचे वडील म्हणजे मामा दौऱ्यानिमित्त परगावी गेलेले असायचे। तिचा भाऊ प्रकाशही कामानिमित्त गावात नसायचा। मोठा भाऊ डॉक्टर विजय आणि शैला वहिनीही नुकतेच परदेशी गेलेले होते। मग अशा वेळी भारतीला माझी किंवा लतिकेचीच सोबत हवी असायची। लतिका वांगीकर, संध्या सुळेकर, संगीता बिंदू, छाया जौंजाळ, मी आणि भारती, आमचा ग्रुपच एवढा जबरदस्त होता की बाकीच्या मुली नेहमी आमचा हेवा करीत। गव्हर्नमेंट कॉलेजातील आमची मैत्रीण छाया, तिनं प्राध्यापकांवर केलेल्या कॉमेंट्स काही वेळा हैराण करून सोडायच्या, पण तिचा बेरकेपणा काही औरच होता। संगीता विज्ञान शाखेची, बाकी आम्ही साऱ्या जणी कला शाखेच्या, पण म्हणून मैत्रीत कधीही अंतर पडलं नाही। शेवटचं वर्ष होतं, मी कॉलेजात विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निवडून आले, अर्थात या सख्यांच्या पाठिंब्यावरच, एक पैसा खर्च न करता। विरोधी विद्यार्थिनीपेक्षा दुप्पट तिप्पट मतांनी मला निवडून देण्यात आलं। मी NCC नाटकातही भाग घेतलेला होता। सुंदर मी होणार या नाटकात चुलत बहिणीची छोटीशी भूमिका केली होती। श्यामल जोगदेव, संध्या बरीदे, कमलेश कपाडिया, नरेंद्र अष्टीकर वगैरे बरेच जण या नाटकात होते। सुरेंद्र जोंधळे प्रॉम्प्टिंग करीत असे। तासन तास आमच्या तालमी चालायच्या। कुंभोजकर सर म्हणायचे, ण म्हण रे बाबा ण, नाहीतर लोक माझ्या तोंडात शेण घालतील। कोणीतरी कायम ण ऐवजी न आणि न ऐवजी ण म्हणजे आणि पाणी म्हणायचे। माझ्या या सगळ्या सख्या आमची कशी टर उडते हे लांब उभ्या राहून बघायच्या। एक चांगली कव्वालीही बसवलेली होती। अख्खं कॉलेज त्या वर्षी दणाणून सोडलं होतं। सतत 8-10 दिवस हे स्नेहसंमेलन चालू होतं। कॉलेजच्या मागच्या बाजूला म्हणजे फाईन आर्ट्स कॉलेजच्या बाजूला आमच्या कॉलेजचा शामियाना टाकलेला होता। अगदी नीट आणि व्यवस्थितपणे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडायचे।
प्राध्यापक वर्गानंही त्या वर्षी एक नाटक सादर केलं होतं. रात्रीचे 12:30 वाजायचे. मग आमचा जत्था भारतीकडे मुक्कामाला निघायचा, कारण जवळ घर फक्त भारतीचंच. भारतीच्या स्वयंपाक्यानं काहीतरी स्वयंपाक करून झाकून पाकून ठेवलेला असायचा. एका मोठ्या भांड्यात किंवा पातेल्यात भात भाजी वरण कालवायचं. कालवेपर्यंतही दम नसायचा. आम्ही साऱ्याजणी त्या जेवणावर अशा तुटून पडायचो की 5 मिनिटात सर्व फस्त. पोळ्या भाकरी जे असेल त्याच्याबरोबर सगळं फस्त करायचं, पण आम्हाला ते अपुरच पडायचं. सगळ्यांनी मिळून एकत्र केलेल्या गोपाळ काल्याला अवीट अशी चव असायची. मामा हळूच मागं येऊन उभं राहायचे. त्यांच्या नेहमीच्याच अगदी मृदू हळुवार आवाजात विचारायचे, भारती कमी पडलं का बेटी? उद्या युसुफला जास्त करून ठेवायला सांगतो. स्वयंपाक खोलीत कपाटातल्या 3 रांगेत स्टीलच्या डब्यात चकल्या ठेवलेल्या आहेत, त्या संपवा बघू आता. झालं, पुन्हा आधाशीपणा सुरू. कुठून आणि कशी एवढी भूक लागायची काही कळायचं नाही. कितीही खाल्लं तरी कमीच पडायचं. लतिकेचा मग मिश्किलपणा. बस बस, आता पोट फुगतील बरं. 2 वाजत आलेले असायचे आणि मग सगळ्याजणी ताणून द्यायचो. सकाळी 9:00 साऱ्या उठायच्या. तोपर्यंत मामांनी आमच्यासाठी गरम गरम पोहे, तर कधी उपीट, तर कधी गरम पराठे तयार करून ठेवलेले असायचे. अगोदर सर्वांची चहा कॉफी व्हायची, मग खाणं, मग पुन्हा मनसोक्त चहा. चवीनं घेत गप्पा करत, तासभर हसत खिदळत हे सगळं चालायचं. एकेका प्राध्यापकाची वा मॅडमची किंवा कॉलेजच्या काही मुलामुलींच्या जमती सांगून पोट धरून धरून आम्ही सगळे हसायचो. पण जे चालायचं ते आमच्या पुरतंच मर्यादित. आमच्या वाटेला कुणीच जायचं नाही. त्यावेळी कॉलेजात एक नवीन प्राध्यापक महाशय नुकतेच नोकरीवर रुजू झाले होते. भलतेच गुण दाखवायला लागले. ते आमच्या ग्रुपमधील एका मुलीच्या मागं लागले. म्हणजे ती घरी जाताना हळूहळू तिच्या मागून जाणं, जवळून स्कूटर नेणं, पुढं जाऊन वाट पाहणं, लिफ्ट देऊ का असं विचारणं, हे तर फारच झालं. शेवटी आम्ही सर्वांनी एक आयडिया केली. ठरवलंच त्यांची फजिती करून सोडायची. लेबर कॉलनी ते कॉलेजचं प्रवेशद्वार, एकच रस्ता, तोही चढाचा. त्या रस्त्यावर कॉलेजच्या मुलामुलींची सतत मुंग्यांसारखी गर्दी असायची. आम्ही 5-6 जणी तर होतोच, पण आमच्यात पुन्हा रेखा डोळे, मीरा, रुबीना, रुक्सानाही सामील झाल्या. आम्ही सगळ्यांनी अर्ध गोलाकार जमून रस्ता अडवला. त्या प्राध्यापक महाशयांचा पिरियड संपला. महाशय स्कूटर घेऊन कॉलेजच्या कमानीतून बाहेर पडले. थोडं पुढं आलं की रस्त्याचा सगळा उतारच. उतारावर आम्ही साऱ्या जणी अर्ध गोलाकार उभ्या. बाकीच्या सर्व वाहनधारकांना आमच्या मित्रांनी बाजूला अडवून धरलं होतं. अडवलं नाही ते फक्त या प्राध्यापकांना. ते निघाले. मानवी साखळीवर आपटणार तोच त्यांनी कर्र असा कचकन ब्रेक दाबला. गाडी बंद. आम्हा सर्वांकडे आलटून पालटून पाहिलं. दरदरून घाम फुटला. त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली होती. इतक्यात कुठून कसं माहीत नाही, पण प्राध्यापक श्याम वर्मा सर आमच्या समोर उभे राहिले. क्या क्या बात है जाधव? अरे भाई, हमें तो सुनाव हुआ क्या और ये क्या चल रहा है? वर्मा सरांबद्दल मात्र माझ्या सर्व मैत्रिणींना वैयक्तिक खूपच आदर होता. अभिमान वाटावा असे जे काही प्राध्यापक असतात त्यांच्यापैकी वर्मा सर होते. वर्मा सर तसे बोलताच आम्ही सर्व जणींनी त्या गृहस्थाला जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली. पण वर्मा सरांना मात्र सांगून टाकलं की ते मुलींना कसा त्रास देतात.
सरांनी सर्व ऐकून घेतलं. आम्हा सर्वांना एकत्र त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं. समजावून सांगितलं की प्राध्यापक वर्गाशी असं वागू नये. सरांना मग मीच विचारलं, प्राध्यापकानं मात्र आपल्या विद्यार्थिनीशी कसंही वागलं तरी चालतं का सर? तुम्ही आलात म्हणून आज ते सुटले, नाहीतर आम्ही सगळ्या जणींनी ठरवलंच होतं की आज त्यांना चप्पलांची माळ गळ्यात घालून प्राचार्यांकडंच न्यायचं, पण ती वेळ आली नाही. एवढं मात्र झालं की पुन्हा कधीही ते प्राध्यापक महाशय आम्हा कोणाच्याच वाटेला गेले नाहीत. प्राचार्य भगवंतराव देशमुख, प्राध्यापक बोरुडे सर, चित्ररेखा देशमुख यांच्याबद्दल आम्हाला खूपच आदर होता. कॉलेजचं आमचं शेवटचं वर्ष आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष गाठून आल्यानं खूप मोठ्या प्रमाणात वार्षिक स्नेह संमेलन साजरं करायचं असं संसद अध्यक्ष, विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य आणि प्राध्यापक वर्गानं ठरवलं होतं. त्यावर्षी मी विद्यार्थिनी प्रतिनिधी होते. NCC ऑफिसर शिवाय विद्यार्थी संसदेमध्ये एक प्रमुख म्हणून मी काम करत होते, त्यामुळे स्नेहसंमेलनाची काही जबाबदारी माझ्यावरही सोपवली होती. कॉलेजच्या नवरंग वार्षिकांकात माझे कमीत कमी 20-25 तरी वेगवेगळ्या विभागातून फोटोच फोटो आलेले होते. त्याचवेळी माझे वडील गावाकडील त्यांच्या काही मित्रमंडळींना औरंगाबादला घेऊन आले होते. 2-4 महिन्यांपूर्वीच दात बसवण्यासाठी औरंगाबादला आले होते. त्यांचे चांगल्या प्रकारे बसवलेले दात पाहून गावातील कोणीतरी त्यांना सोबत घेऊन आलं होतं. अण्णा त्यांना घेऊन घाटी रुग्णालयात आलेले होते. घाटीच्या धर्मशाळेत मुक्काम केला होता. मी काय करू शकत होते त्यांच्यासाठी? ना राहायला घर, ना खोली, ना जेवण खाण, काहीच देऊ शकत नव्हते. पण त्या सगळ्या मंडळींकडे पाहून मन आतल्या आत तुटत होतं की आपण यांचा एक दिवस सुद्धा पाहुणचार करू शकत नाही. अण्णा म्हणाले, बेटी तू काही वाईट वाटून घेऊ नकोस. आम्ही किती दिवस राहणार आहे इथं? 4-6 दिवसात काम झालं की लगेच जाणार. त्यानंतर 2-3 दिवसातच मला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस मिळणार होतं. मी अण्णांना फक्त सांगितलं, तुम्ही या, या ठिकाणी या, मी तुम्हाला बसण्यासाठी जागा करून देते. अण्णांना केवढं कौतुक, आपली पोरगी एवढी शिकलीये, एवढ्या मोठ्या माणसांकडून तिला बक्षीस मिळणार, तेही पोराचा ड्रेस घालून स्टेजवर जाणार. अबब, सारं कौतुक मित्रमंडळींना सांगून झालं. मग ती मंडळी आल्याशिवाय आणि साहेबरावांच्या पोरीला पाहिल्याशिवाय थोडीच राहणार होती. साहेबराव जाधवांसह धोतर फेटेधारी मंडळी 6-7 जण कॉलेजच्या आवारात शिरली. मात्र पोरांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. बरं, मी अगोदर त्यांची बराच वेळ वाट पाहिली होती. कार्यक्रमाला सुरुवात झाली. मला व्यासपीठावर पाहुण्यांबरोबर मुलींची प्रतिनिधी म्हणून बसणं आवश्यक होतं. बसले होते शरीरानं तिथं, पण मन मात्र बाहेर गर्दीत कॉलेजच्या गेटमध्ये घुटमळत होतं. मन बरोबर सांगत होतं, तुझे वडील सर्व मंडळींना घेऊन येतील, पण त्यांना कुणी आत सोडेल का? त्यांचा तसा गावंढळ साधा पोशाख, मळका, काहीसा फाटका, खरंच आपणा शहरी माणसाला या मळक्या फाटक्या माणसाबद्दल एवढी लाज का वाटावी, कमीपणा का वाटावा? त्यांनी अनेक वेळा मुलांना सांगितलं की इंदू जाधव माझी मुलगी आहे, तिला आज बक्षीस मिळणार हे पाहण्यासाठी मी इतक्या दूरवरून आलोय. पण पोरं काही एक ऐकायला तयार नव्हती. माझे वडील हात जोडून विनवणी करत होते, बाबांनो मी माझ्या लेकीला फक्त एकदाच दूरवर उभा राहून पाहतो, एकदा का तिला डोळे भरून पाहिलं की इथं आल्याचं सार्थक होईल का माहीत नाही, नशीब चांगलंच म्हणावं. त्याच वेळेला तिथं माझ्या मैत्रिणी गंगा बेंबळकर, लोळगे आणि संध्या सुळेकर पोहोचल्या. त्यांनी वडिलांना ओळखलं
आत नेलं, खुर्चीवर बाजूला बसवू लागले. पण ते बिचारे एवढे बुजलेले होते की खुर्चीवर बसूच शकत नव्हते. कुठंतरी कोपऱ्यात उभं राहून लेकीचं कौतुक पाहून कुठल्या पित्याला आनंद होणार नाही. कदाचित त्यांच्या अंगावर मूठभर मांसही चढलं असेल. बिनपटाची चौकट, लेखिका इंदुमती जोंधळे, अभिवाचक अर्चना थोरात.